आज आलेलो आहोत आपण तुंगगडावरती, म्हणजेच की कठीणगड या नावाने देखील हा गड ओळखला जातो। याची उंची समुद्र सपाटीपासून साधारण 1075 अशी नोंदवली गेलेली आहे आणि लोणावळ्यापासून साधारण हे अंतर 15 ते 20 किलोमीटर। इथे आल्याच्यानंतर आपण तुंगगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपण पार्किंग करू शकतो। त्याच्यानंतर आपण अर्धा तास ट्रेकिंग केल्याच्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा भेटतो जो तुंगगडासाठी जातो, त्याचं नाव आहे गणेश दरवाजा। आणि इथे आल्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा अतिशय सरळ आणि ट्रेक करण्यासाठी प्रचंड अवघड असा हा गड आहे। पोहोचलोय आणि ह्या दरवाजाची अशी खासियत आहे, हा जीबी दरवाजा मानला गेलेला आहे, जेणेकरून या दरवाजाची भिंत लांबसर पद्धतीने बांधली गेली आहे, जेणेकरून शत्रूच्या सैन्यास आड्या हालचाली दिसू नाही। पण या ठिकाणी चालायचा म्हणजेच किल्ल्यावर येणारे आवक जावक टोटल नोंदी या ठिकाणून घेतल्या जायचा, टोटल तपशील या कचेरीच्या जोत्यामध्ये पार पडायचा। हे आहे प्रवेशद्वार, प्रत्येक दुर्गाच्या एका प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळा आपल्याला पाहायला मिळते। अजून आपण पुढे जाणार आहोत, किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेश मंदिर, या आपण पाहूया। किल्ल्यावरील गणेश मंदिर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उजव्या सोंडेचा गणपती आहे। खूप गोड पाणी आहे, थंड असं पाणी आहे, एकदम गोड पाणी आहे। तुंगगडावरती पोहोचलेलो आणि ही उंची साधारणतः 1075 इतकी आहे आणि तुम्ही मागे बघता तो लोहगड आणि त्याच्या शेजारी विसापूर आहे आणि या साईडला इकडे कोणता आहे, इकडे तोरणा। तर लोणावळ्याच्या जवळपास साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती हे तिन्ही किल्ले आपल्याला पाहायला मिळतात। शेजारीच लोहगड आहे, त्याच्या शेजारीच विसापूर देखील आहे आणि हा आहे तुंग। आणि तुम्ही जे हे सगळं पाणी पाहताय तो आहे पवना डॅम। आपण तुंगगडाचा सर्वात कठीण रस्ता चढत आहोत, हा तुम्ही मागे रस्ता बघताय, ही फक्त पाऊल वाटे आणि पावसाळ्यात हा गड चढणं अतिशय कठीण आहे। थोडं जरी पाणी आलं तरी हा रस्ता पूर्ण स्लिपरी होतो, त्यामुळे पावसाळ्यात हा गड चढणं फारच कठीण जातं, त्यामुळे या गडाला कठीण गड अशा प्रकारे नाव दिलं गेलेलं आहे। आत्ता आपण गडावरती बऱ्याच उंचावरती आलोत, सुरुवातीला आपण गणेश दरवाजा बघितला, त्याच्यानंतर हनुमान दरवाजा बघितला आणि हनुमान दरवाज्याची जी ठेवण आहे ती देखील आपण तिथे पाहिली। शत्रूंना त्या दरवाजामधील काहीही दिसू नये अशा प्रकारे तो भिंत तिथे बांधण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण पुढे आल्याच्यानंतर आपण तिथेच हनुमान मंदिर देखील पाहिलं, त्याच्या पुढे आल्याच्यानंतर तळं पाहिलं आणि त्याच्यानंतर जाते म्हणजे या गडावरचे जे व्यवहार होते की आवक जावक होती याचा सगळ्यांचा जो तपशील आहे ज्या ठिकाणी व्हायचा त्याचे अवशेष देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतात। जो दरवाजा आहे त्याचे देखील अवशेष आपल्याला तिथे पाहायला मिळतात। त्याच्यानंतर आपण जसं पुढे येतो तर आपल्याला पुढे आल्याच्यानंतर आता आपण अजून वरती जाऊयात। सो आपण पुढच्या ट्रेकला सुरुवात करूयात, बाकी सर्व पुढे गेलेत आणि मी एकटा मागे राहिलो आहे। आणि वरती
वरती आल्याच्या नंतर आपण एकटेच नाही आलेलो. हे बघा अशा प्रकारच्या शेळ्या मेंढ्या देखील आपल्याला. सो हा आहे मुंगगडाचा सर्वात उंचावरील भाग आणि हे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता आई जिजाऊ की जय. जय भारे. जय शिवाजी. जय.